स्वतःचा प्लॉट आहे पण घर बांधायला बजेट नाहीये. चिंता नको, आम्ही आहोत ना. एसएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत एक धमाकेदार ऑफर. तुमच्या प्लॉटवर आम्ही तुम्हाला घर बांधून देऊ, तेही अगदी मोफत. चला तर मग आमच्या सोबत जेव्ही मध्ये भाग घ्या आणि करा आपल्या घराचं स्वप्न साकार. आजच संपर्क करा आदित्य चव्हाण यांचे एसएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. मोबाईल 9028-06-42-42. सत्ताधारी आघाडीच्या दोन नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन थोडीशी माझ्या कामाविषयी, भारतीय जनता पार्टीच्या कामाविषयी आणि चंद्रकांतदादांच्या कामाविषयी टीका टिप्पणी केली. पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रेस नोटी त्यांनी दिलेली होती, ती प्रेस नोटी इथं उपस्थित आहे. त्याचा मूळ त्यांचा हेतू होता की मी खासदार असताना कोल्हापूर शहरासाठी बास्केट ब्रिज मंजूर करून आणलेला होता आणि तो अपुरा राहिलेला आहे, तो काही कारणामुळे पूर्ण झाला नाही आणि तो पूल अस्तित्वातच नव्हता. नुसतं पत्र देऊन कामं होत नसतात. महाडिक हे कोल्हापूरच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतात आणि अशा काही टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या होत्या. खरं हे प्रश्न का उद्भवला, कारण यावर्षी 2021 साली जो पाऊस झाला आणि त्यामुळं जे अतिवृष्टीमुळं जो महापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाला हा अभूतपूर्व असा झाला. 2 दिवसामध्ये अतिवृष्टी झाली आणि संपूर्ण कोल्हापूर शहर म्हणजे निम्मं कोल्हापूर जवळजवळ पाण्याखाली आलं आणि लोकांचे हाल हाल झाले. आता यामध्ये पाहणी करण्यासाठी जवळजवळ सर्वच पक्षांचे नेते कोल्हापूरमध्ये आले. मुख्यमंत्री महोदय आले, काँग्रेसचे काही नेते आले, राष्ट्रवादीचे अजितदादा येऊन गेले आणि त्याचप्रमाणे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे इथं आले. त्यांनी जवळजवळ जे क्षेत्र शहरापासून जवळपास होती त्या सगळ्यांना भेटी दिल्या. तिकडे चिखली असेल, आंबेवाडी असेल, शहरामध्ये कुंभार गल्ली आहे आणि इकडं बापट कॅम्पमध्ये गेलेलो असताना तिथं 200-300 लोक आणि महिला प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात जमा होत्या आणि त्यांनी सांगितलं की तिथल्या काही लोकांनी सांगितलं की इकडं जर पूल झाला असता मोठा जो माडिक साहेबांनी प्रस्तावित केला होता तर आमचं एवढं हाल झालं नसतं, कारण शेकडो हजारो मूर्त्या त्यांच्या खराब झाल्या आणि त्यांचं आता बरंच नुकसान झालेलं आहे. लोकांनी सांगितल्यानंतर दादांनी त्याचा दुजोरा दिला आणि फडणवीस साहेब म्हणले की काय होता तो ब्रिज मला बघायचा, म्हणून आम्ही पाहणी करण्यासाठी जे शाहू कमान आहे तिथंपर्यंत गेलो, त्यांना ते दाखवलं, त्यांना त्याचा नकाशाही दाखवला, मी त्यांना सांगितली पार्श्वभूमी काय आणि आम्ही आलो आणि ते गेले आणि काल पत्रकार परिषद घेऊन या नेतेमंडळींनी टीका केली की हे काहीच करत नाहीत, हा पूलच नव्हता, हवेतल्या गोष्टी आहेत सगळ्या वगैरे वगैरे. आणि म्हणून मी थोडंसं मी चक्रावलो, कारण मी बाहेरगावी होतो. मी म्हटलं असं कसं काय होऊ शकतं, कुणी पत्र दिलं यांना? एका अधिकाऱ्यानं त्यांना पत्र दिलं, ते पत्राची कॉपीसुद्धा येत आहे. त्यात त्यांनी म्हणले की या संदर्भात आपणास कळून येते की कोल्हापूर शहरामध्ये पुलाची शिरोली ते आवडे हॉटेल दरम्यान बास्केट ब्रिज बांधकाम करण्याचा प्रस्ताव या कार्यालयाकडे प्रस्तावित नाही. या कार्यालयामध्ये म्हणजे काय, कुठल्या? कोल्हापूरच्या. पुलाची शिरोली येते तावडे हॉटेल दरम्यान बास्केट ब्रिज कामासाठी अद्याप स्वतंत्र निधी या कार्यालयास उपलब्ध नाही. या कार्यालयास मला सांगा, एवढा मोठा हा प्रकल्प कोल्हापूरचं कार्यालय करू शकतं का? कोल्हापूरला त्या शहराला त्याचा निधी येऊ शकतो का? बंधूंनो, मी खासदार असताना या सगळ्या गरजा ओळखून मी हा प्रकल्प केलेला होता. त्याला मंजुरी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडं आम्ही त्याची मागणी केली. खरं म्हणजे हा मोठा प्रकल्प होता, 170 कोटी रुपयाचा प्रकल्प. महाराष्ट्र शासनाकडे तेवढा निधी उपलब्ध होणार नाही, म्हणून गडकरी साहेबांनी सुचवलं की आपण तो नॅशनल हायवेमध्ये घालूया. खरं म्हणजे शहराच्या अंतर्गत रस्ते हे नॅशनल हायवेमधून होऊ शकत नाहीत, पण गडकरी साहेबांनी काय सुचवलं की आपण नॅशनल हायवेला जोडून घेऊया आणि कोल्हापुरात उतरूया, म्हणजे तो नॅशनल हायवेमध्ये आम्हाला धरता येईल आणि त्याचा सगळा बजेट आम्ही देऊ. महाराष्ट्र सरकारला त्याची तोशीस लागू होणार नाही आणि म्हणून हा केंद्राकडे हा प्रकल्प होता, राज्याकडे नव्हता आणि कोल्हापूर कार्यालयाकडे तर मुळीच नव्हता.
ज्या अधिकाऱ्यांच्याकडून त्यांनी हे पत्र आणलेलं आहे त्याच अधिकाऱ्याकडून मी हे पत्र आणलं आणि मी तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. ते जरा तुम्ही बघितलं तर बरं होईल. मी जे गुलाबी रंगामध्ये मार्किंग केलेलं आहे पहिलं पान, त्यामध्ये लिहिलेलं आहे की या संदर्भात आपणास कळवण्यात येते की 31/1/2018 रोजी राष्ट्रीय महामार्ग वगैरे वगैरे यामध्ये दिल्ली यांच्यामार्फत निविदा मागवण्यात आली. आता निविदा मागवली म्हणजे त्याचा DPR झाला असेल का नसेल हो? DPR झाल्याशिवाय निविदा निघते का? त्याचा प्लॅनचा आराखडा आता ह्यात त्यांनी लिहिलं आहे. याचा आराखडा नाही, प्लॅन नाही, त्यात काय लिहिलं आहे शिवसेनेच्या नेत्यांनी? स्वतंत्र अशा एंट्री पुलाची गरज असून त्याकरता केंद्र शासनाने नियोजित आराखडा तयार करून मंजुरीसाठी तो आराखडा पाठविणे गरजेचे आहे आणि नुसती पत्राद्वारे मागणी केल्याने बास्केट ब्रिज मंजूर होणार नसून वगैरे वगैरे. तर हे पत्र त्यांनी लिहिलं यामध्ये स्पष्ट की 31/8 अशा अशा केंद्र सरकारनं त्याला हे केलं. आणि खालच्या ज्यामध्ये मी गुलाबी मार्क केले, कोल्हापूर प्रवेशासाठी गांधीनगर येथे 614 त्याचा जो नंबर असतो उड्डाणपूल प्रस्तावित केलेला आहे आणि त्याच्या पुढचं पान आपण ओपन करा. त्याच्या पुढचं पान त्याच्यामध्ये नंबर 2/614 गांधीनगर येते रिकन्स्ट्रक्शन विथ रेज स्ट्रक्चर ड्यू टू वॉटर लॉगिंग अँड इनसफिशियंट टर्निंग स्पेस कोल्हापूर फ्लायओव्हर. रिकन्स्ट्रक्शन विथ रेज स्ट्रक्चर म्हणजे हायवेच्या वरून 22 फुटावरून हा आपला फ्लाय वास्कबीजचा जो रस्ता होता तो कोल्हापूर शहरामध्ये आणि तिथं जो कंजेक्शन होते गांधीनगरच्या फाट्यामध्ये तो. आणि खाली 5 नंबरला जे आहे फॉर कोल्हापूर एंट्री, कोल्हापूरचा उल्लेख त्यामध्ये मुद्दाम केला की कोल्हापूर एंट्री डायरेक्शनल व्हायाडक्ट न्यू 3 लेन म्हणजे 3 लेनचा हा ब्रिज तो रस्ता कोल्हापूर शहरामध्ये येणार असं हे नॅशनल हायवेचं पत्र आहे, माझं पत्र नाही. आता हा झाला पुरावा. त्याच्या पुढचं पान जर तुम्ही ओपन केलं हे MSRDC म्हणजे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ जे आहे त्यांचंही एक पत्र आहे, पूर्वीच आहे, मुद्दा मी ते आपल्या माहितीसाठी मागून घेतलं. त्यात सुद्धा उल्लेख 5 नंबरच्या लाईनमध्ये तावडे हॉटेल 614 नंबर लिहिलेला आहे बघा. 5 नंबरची ओळ हे MSRDC म्हणतंय, हे नॅशनल हायवे म्हणतंय. हे झाल्यानंतर त्याची निविदा निघाली का नाही, आता तुम्ही म्हणणार हे म्हणजे हवेतल्या गोष्टी आहेत, निविदा निघाली का नाही, तर नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया त्याची नेटवरती इंटरनेटवरती जी टेंडर नोटीस येते ती टेंडर नोटीस आपल्यासमोर आहे. यामध्ये हा जो स्ट्रेच आहे सातारा कागल 592 ते 649 किलोमीटर 874 कोटी रुपयाचा त्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. 3 फेज केले कारण ह्या 3000 कोटीचा प्रकल्प खूप मोठा होता तर त्यामुळे गडकरी साहेबांनी ते 3 तुकडे केले आणि साताऱ्यापासून कागलपर्यंत हा फेज त्याचं हे टेंडर निघालं. हे टेंडर 19 वेळा एक्सटेन्शन केलेलं, ते 1919 नोटीसा मॅड आहे. हे आहे हे टेंडर, हे नंबर 1, नंबर 2 तारीख वाईज हा 19 वेळा हे टेंडर रिटेंडर झालेलं आहे. म्हणजे हे टेंडर झालं. आता तुम्ही म्हणाल ते म्हणले की ह्याची मागणी, ह्याचा प्रस्ताव, ह्याचं डिझाईन, हे डिझाईन आहे जे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवेज यांनी बनवलेलं हे डिझाईन. आता हे सगळं तुम्हाला मी देऊ शकलो नाही. यामध्ये हे बास्केट ब्रिजचा पहिला डिझाईन आहे. 2 नंबरच्या पानावरती कुठून कसा असणार आहे त्याचा नकाशा आहे. 3 नंबर पानावर त्याची गरज काय आहे, नीड ऑफ द प्रोजेक्ट, हे मी बनवलेलं नाही, हे त्यांनी बनवलं आहे, गरज काय आहे ते लिहिलेलं आहे. 4 नंबर पानावर त्याचे फोटोज त्यांनी लावलेले आहेत की कुठं कंजेक्शन होतं आणि काय त्याची गरज आहे. 5 नंबर पानावर त्याचा मार्किंग दिलं की कसा ब्रिज तो कुठून गरजेचा आहे, कुठून लिफ्ट होणार, कुठं हे होणार. हा त्याचा सॅटेलाईट व्ह्यू आहे. हा ब्रिज येलो कलर जो दिसतो इकडं, हा जो दिसतो हा ब्रिज, हा नॅशनल हायवे आहे. हा ब्रिज आपल्या कोल्हापूरला दाखवलेला आहे. हे त्याचे एलिव्हेशन्स जे म्हणतात ना, ड्रॉइंग पाहिजे, डिझाईन पाहिजे, हे सगळे त्याचे एलिव्हेशन्स आहेत. त्याचे कॉलम किती असतात, काय असतं, ते सगळे त्याचे एलिव्हेशन्स आहेत. नदीपासून त्याची उंची, पहिला ब्रिज आणि दुसरा ब्रिजचा फरक त्यांनी दिलेला आहे इथं.
हे आता जिथं टोल नाका आहे तिथं अशा पद्धतीची आकर्षक कमान कोल्हापूरशीच्या इथं अलीकडं जे होणार होती त्याचंही डिझाईन आहे. आणि हे त्याचं कॉस्टिंग 171 कोटी रुपयाचा हा ब्रिज प्रस्तावित होता. महाडिकांनी काहीच केलं नाही, नुसतंच बोलतात असं म्हणतात. कोल्हापूरचं एअरपोर्ट कसं चालू झालं, कोल्हापूरचं एअरपोर्ट कसं चालू झालं, भले 10-12-15 वर्ष बंद होतं ते, त्याला 274 कोटी रुपये निधी कसा लागला. उडान योजनेतलं महाराष्ट्रातलं फक्त पहिलं एअरपोर्ट आहे जे कोल्हापूरचं सुरू झालं, आणि त्याच्यानंतर दुसरं एअरपोर्ट सुरू झालं ते शिर्डी झालं. 274 कोटी रुपये फक्त कोल्हापूरला लागले, हे हवेतल्या गोष्टीमुळं झाले नाहीत. ESI हॉस्पिटल अनेक वर्ष बंद होतं, त्याला बजेटही लागलं, ते हॉस्पिटलही चालू झालं. पासपोर्ट ऑफिस भारतातलं पोस्ट ऑफिसमधलं पासपोर्ट ऑफिस पहिलं कुठं झालं तर ते कोल्हापूरमध्ये झालं. अशा अनेक गोष्टी कोल्हापूरच्या दृष्टिकोनातनं आपण आता शिवाजी पुलाचं तुम्ही बघितलं, हे काय असं आपोआप होत नाही, पत्र देऊन होत नाही, मला माहिती आहे ते बोललेत चुकीचं बोललेत, कारण पत्र कोण देतं आहे काय करते आता ते त्यांच्या अंगलं टिवणीमध्ये झालं. त्यामुळं माझे या आमच्या दोन मित्रांना म्हणजे त्यांचं अज्ञान आहे, त्यांच्या नेते मंडळीने त्यांना किंवा त्यांचे जे मालक आहेत त्यांचे जे पालक आहेत त्यांनी आदेश दिला असावा म्हणून त्यांनी ते पत्रकार परिषद घेतली असावी, पण त्यांनी अशा अज्ञानातनं अशा पद्धतीनं टीका करू नये. लोकांना कोल्हापूरचे लोक सुज्ञ आहेत, जागरूक आहेत, सगळं पाहत असतात, आणि हे निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी असं चुकीचं ते बोलत आहेत ते त्यांनी बोलू नये, त्यांनी त्यांचे शब्द माघारी घ्यावे अशी माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.